आजी सोलापूर न्यूज चॅनल। महाराष्ट्रामधल्या शिवसेना भारतीय जनता पक्षाला एक वर्ष पूर्ण झाल्याने सरकारच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। आमदार साहेब या तयारी करूया, तयारी करूया। आमदार साहेब असे आहे की थोडं पुढं करावं, कालच मिळाली। चालू करू सर, सर एक मिनट थांबा सर। सन्माननीय पालकमंत्री महोदय यांचं जिल्हा परिषदेच्या वतीनं मी स्वागत करतो सर। वेलकम, थँक्यू, धन्यवाद। त्यासोबत सन्माननीय आमदार महोदय स्वागत करतो, उपस्थित पत्रकारांचे स्वागत करतो, पत्रकार मीडियाचं। चालू करू। सर्वप्रथम अपना सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो, एक अर्धा पाऊण तास थोडंसं मला यायला उशीर झाला, त्यामुळं आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। महाराष्ट्रामधल्या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारला 30 तारखेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे। या एक वर्षपूर्तीच्या निमित्तानं शासनाचा राज्यस्तरामधला राज्यस्तरावरती राज्याच्या स्तरावरती आपण घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्याला जोडून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये केलेलं वर्षभरातलं काम याचा थोडक्यात आढावा आपल्या सगळ्यांच्या समोर मी सादर करतो आहे। पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले विधिमंडळामधले आमचे सहकारी आमदार बालाजी किनीकर साहेब, आमदार मोरे साहेब, आमदार श्रीमती जैन मॅडम, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासनामधले माझे सगळे सहकारी, मी थोडक्यामध्ये या वर्षभरातल्या कामकाजाचा आढावा आपल्यासमोर देतो। ठाणे जिल्हा जरी बहुतांशी शहरी भाग आणि काही प्रमाणामध्ये ग्रामीण भाग असला तरी राज्य स्तरावरती काम करताना राज्यातला शेतकरी केंद्रबिंदू मानून आपल्या सरकारने या ठिकाणी काम केलं आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पाठीमागचं वर्ष हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून होणारं नुकसान शेतकऱ्याचं, अशा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटामुळं राज्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर होता। आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला। यापूर्वीच्या सरकारमध्ये केंद्रातल्या NDRFचे निकष होते, त्याप्रमाणे नुकसानीची मदत मिळायची आणि त्या मदतीला 2 हेक्टर क्षेत्राची मर्यादा होती। आपल्या सरकारनं माननीय शिंदे साहेबांच्या आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ती मदत NDRFच्या निकषाच्या दुप्पट केली आणि 2 हेक्टरची मर्यादा होती ते आपण या ठिकाणी 3 हेक्टर केलं आणि त्यातल्या जवळपास 62,60,000 शेतकऱ्यांना 7,93.19 कोटी एवढी रक्कम आपण वितरित केली। पूर्वी मी शहरी भागातला ग्रामीण भागातला अगोदर सांगतो आणि मग शहरी भागातलं सांगतो, पूर्वी सतत जो पाऊस पडायचा जो अतिवृष्टीच्या निकषामध्ये बसत नव्हता त्या शेतकरी अनेक वेळा मागच्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा आम्ही त्यावेळी राज्यमंत्री होतो किंवा त्याच्या आधी आम्ही आमदार म्हणून विधिमंडळामध्ये मांडायचो की 65 मिलीमीटरचा निकष आहे पण सलग पाऊस एकावेळी 24 तासात 65 मिलीमीटर न पडल्यामुळं पण नुकसान त्याच्यापेक्षा जास्त होतं पण ह्याला मदत मिळत नाही। माननीय शिंदे साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी हा निर्णय केला की 65 मिलीमीटर जरी नाही पडला परंतु सततच्या पावसामुळं जर तेवढं नुकसान झालं तर त्यालाही आपण या ठिकाणी
मदत देण्याचा निर्णय घेतला, तसे आदेश काढले मंत्रिमंडळाने त्याला। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।